मन मंदिरा गजर भक्तीचा। ठीक है, दूसरा दिन है, जब भजन चलेगा तो अपने आप उड़ जाएगी। अभी भजन गाया ही कहा है हमने, जब हमारे कलाकार भजन गाएंगे तो आपको उठना पड़ेगा। आप क्या नहीं उठोगे, आपको आपका मन अंतरात्मा अंदर से आवाज देगी कि चलो उठ ले, धोले हाथ। और ऐसा आनंद बार बार आने वाला नहीं। अब बाबा भोलेनाथ मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः। सतीला सांगू लागले, सती शंका आहे का, एक काम करा। जो तुमरे मन अति संदेह तो किन जाई परीक्षा ले। जो तुमरे मन अति संदेहू तो किन जाई परीक्षा लेवू। तुमच्या मनात जर शंका असेल तर मग तुम्ही जा परीक्षा घेऊन या। आता फक्त त्यांना तेच पाहिजे होतं, हवं होतं। सती म्हटल्या, हेची होते माझ्या मनान बरे केले नारायणा। सतीनी लगेच वैदेही माता सीतेचं रूप धारण केलं आणि आक्रंदन करत रडत असलेल्या भगवान प्रभू रामचंद्राच्या पुढे जाऊन उभ्या राहिल्या। माता सतींना हे अपेक्षित होतं की सीता समोर बघितल्यानंतर राम प्रभू आनंदित होतील। त्याच्यापासून काय लपलेलं आहे दादा, जेणे हे जग विस्तारिले। तर जगताचा नियंता आहे, सृष्टीचा उद्गाता आहे, त्याच्यापासून काय लपलं। त्यांनी आपल्या पत्नीच्या रूपातल्या माता सतींना बघितलं आणि रामप्रभू जेव्हा सीतारूपी माता सतीकडे पाहतात तेव्हा जोरी पाहणी प्रभू कीन प्रणामू पिता सहित लीन निज नामू कहे हु बहोरी कहा कहा मृष केतु बिपिन अकेली फिरही केही हेतु। माता सतीकडे बघितलं, सीतेचं रूप धारण केलेल्या सती आणि भगवान शंकर म्हणतात, मैया अपने दास का प्रणाम स्वीकार कर लेना। मैं दशरथ पुत्र राम आपके चरणों में सविनय प्रणाम करता हूं, लेकिन मैया हमारे इष्ट देव भगवान भोलेनाथ कहां पर है और आप इस घने विपिन जंगल में अकेले कहां पर घूम रही हो। भगवान प्रभु रामचंद्रानी सीतारूपी सती मातेला प्रश्न विचारला कि आमचे इष्ट देव भगवान भोलेनाथ कुठे आहेत आणि तुम्ही एकट्या इकडे कुठे फिरून राहिल्या। परीक्षा पाहण्याच्या हेतून गेलेल्या सती पण भगवंतानं मायावी रूपाला ओळखलं। चिकनगुण्या झाल्यानंतर जसे हातपाय गळून येतात ना, तसे माता सतीचे हातपाय गळून आले। योजना आखली होती भगवंताला संदिग्धतेमध्ये टाकण्याची, पण झालं उलट। सती समुजी रघुवीर प्रभावू हो भय बस शिव सनकीन दुरावू। सती को पता चला कि भगवान राम पूर्ण ब्रह्म है, भगवान राम जगताचे करते आहे, भगवंताचा प्रभाव लक्षात आला। माता सती पुन्हा परत आल्या। भगवान शंकर विचारू लागले, सती झाली का परीक्षा। सती म्हटल्या, कसून परीक्षा लीन गुसाई कीन प्रणाम तुम्हारी हिनाई। म्हणजे मी काय परीक्षा घ्यायला गेले होते का? म्हणे मग तुम्ही लांबून दर्शन घेतलं, मी जवळून पाया पडून आले असं ना। आपण आखलेली एखादी योजना जर यशस्वी झाली नाही तर मग लगेच छापा काटा बदलून घ्यायचा, सासू सुनेंना एकमेकीचा धाक। सासूबाईनं घरामध्ये सुनबाईला आवाज दिला, सुनबाई बाहेर गेलेली होती, सासूच्या चटकन लक्षात आलं सून बाहेर गेलेली आहे, तोपर्यंत काहीतरी नरम गरम खाऊन करून खाऊन घेतलं पाहिजे। मग काय करावं, तिला सापडल्या शेवया, अशा मस्त शेवया शिजवल्या।
मग सासून विचार केला बा पुढच्या बैठकीत आणि मागच्या किचनमध्ये व सुंदर खायल सुंदर आली तर पंचायत होईल. घराच्या माग भुसाचं भुसारं होतं, कणग त्या भुसाऱ्यात जाऊन बसली. तितक्यात सुनबाई बाहेरून आली, आत्या. आता आत्या कणग्यात होती, आवाज येत होता, काय म्हणाव? तर पितळ उघडं पडत, म्हातारी बोललीच नाही. सुनबाईला वाटलं सासूबाई घरात नाहीत, जोपर्यंत घरात नाही तोपर्यंत गरम नरम वाजवलं पाहिजे. आता चटकन काय वाजवत, लाल चटक तापलेलं दूध होतं, बाकीच्या शिजवण्याच्या भानगडीत पडल्यापेक्षा दुधात साखर टाकली आणि एवढं दूध गटकवते म्हणून तिनं दूध पिण्याचा विचार केला. पण पुढच्या बैठकीत आणि किचनमध्ये जर दूध प्यायला गेले आणि सासू आली तर पंचायत होईल. मग तिनं लगेच डोकं लावलं, कणग्यात जाते आणि दूध पिते. आता हिच्या अगोदर हे भूताड कणग्यात जाऊन बसलेलं, ही कणग्याच्या तोंडावर गेली आणि तिनं कणग्यातून मध्ये नुसतं दरवाजातून डोकं घातलं की मध्ये म्हातारी बसलेलीच होती, असं हातामध्ये थाळा घेऊन बसलेली. की लगेच तिनं सांगितलं, आत्या बाई कस काय? ती म्हातारी म्हणली, माझं जाऊ दे, पण तुझं कस काय? सुन म्हणली, माझं काही नाही, मला वाटलं म्हणे आत्या एकट्या एकट्याच कोरड्या कोरड्या शेवाय हाणून राहिल्या, मग मी दूध घेऊन आले म्हणे तुमच्याकडे. आता खायचं इलाच होतं, पण आईन वेळी फासा पलटवला का, आंगलट येऊ नये म्हणून जवळ जाऊन काही दर्शन वगैरे घेण्याचा उद्देश नव्हता, घ्यायची परीक्षाच होती. पण परीक्षेमध्ये अयशस्वी झाले म्हणून माता सतीनं लगेच फासा पलटवला आणि सांगितलं, कुछ न परीक्षा ली न गुसाई, तुम्ही लांबून पाया पडलात, मी जरा जवळून जाऊन पाया पडले, फरक फक्त एवढाच आहे. भगवान शंकर म्हटले, बोतो बो सही, लेकिन सती मन ही मन भगवान सोचने लगे, तूने भगवान की परीक्षा लेकर बहुत अघटित कर दिया. बोल पूछो क्यों? भगवान शंकर आता विचार करतात, अब जो करहु सती संग प्रीती मिट ही भगती होई पति अनीती. आता जर मी सती सोबत पती भावान जीवन व्यतीत केलं तर माझ्या भक्तीला कलंक लागेल. का? कारण माझे इष्टदेव भगवान प्रभू रामचंद्र आहेत, मी रामचंद्रांना गुरु मानतो आणि रामचंद्राची पत्नी माता वैदेही माझी गुरु माता आहे. आणि आज माझ्या पत्नीनी कळत न कळत का होईना पण माझ्या गुरुमातेच्या शरीराचा आश्रय केलेला आहे. म्हणजे सतीनी सीतेचं शरीर थोड्या वेळापुरतं का होईना धारण केलेलं आहे, थोड्या वेळापुरतं का होईना, पण सतीच्या शरीराला सीतेच्या शरीराचा स्पर्श झाल्यामुळं आता जर मी सतीकडे पत्नी रूपानं पाहिलं तर गुरुमातेचा संग केल्याचं पाप मला लागेल. म्हणून भगवान शंकरांनी त्याच क्षणी माता सतीचा त्याग केला. गोस्वामीची चौपाई सावधानतेनं बोलू लागली, चले भवन संग दक्ष कुमारी. अगस्ती ऋषीच्या आश्रमामध्ये कथा ऐकायला गेले तेव्हा चौपाई होती, संग सती जग जननी भवानी, सोबत सती आहे. पण तिकडून येताना जेव्हा रामचरित्रावर संशय घेतला, कर्तृत्वावर प्रभूचा संशय घेतला आणि सीतेच्या रूपाचा आश्रय केला, चौपाईत बदल झाला, चले भवन संग दक्ष कुमारी. इकडून जाताना म्हटले स्वतःची पत्नी सोबत घेऊन गेले आणि तिकडून येताना म्हटले आता दक्षाची मुलगी सोबत आहे. नातं तुटलं. छोटी छोटी घटनाएं हमारे जीवन में हमारे व्यवहार में दरकरार खड़ी कर देती है. नातं तोडलं. भगवान शंकर कैलास पर्वतावर गेले, सती कैलास पर्वतावर आल्या, परंतु भगवान शंकरांनी पत्नीत्वाचा संबंध तोडल्यामुळं आता सतीचं काही मन लागत नव्हतं. एक दिवस माता सतीने हात जोडून भगवंताला प्रार्थना केली, तो मे विनय करहु कर जोरी, छुट ही बेगी देह यह मोरी, जो मोरे शिव चरण सनेहू, मन क्रम बचन सत्य व्रत ये हूं. सती कहने लगी, भगवान आपने मुझे क्यों त्यागा ये पूछने का अधिकार तो मेरा नहीं है, मुझे भली भांति पता है कि आपने मेरा त्याग क्यों कर लिया, लेकिन भगवान मैं एक बात आपको बताना चाहती हूँ, जिस शरीर से आपकी भक्ति में बाधाएं आती हो, भगवान मुझे वो शरीर नहीं चाहिए, मेरी विनती है कि इस शरीर को आप छुड़वा दीजिए.
केवळ या शरीराने माता सती सीतेच्या शरीराचा आश्रय केल्यामुळं तुम्ही माझा त्याग केलात. या देहानं जर तुमची भक्ती होत नसेल तर महाराज हा देह नकोय मला, हा देह माझा टाकून घ्या. सतीनं भगवान शंकराला प्रार्थना केली आणि कर्मधर्म संयोगानं पुढच्या काळामध्ये दक्ष राजाच्या घरी जेव्हा यज्ञ चालू होता, आपल्याला कथा प्रचलित आहे, आपण ऐकलेली आहे, परिचित आहात आपण त्या कथेपासून, तेव्हा सगळ्यांना निमंत्रण प्रभूच्या इच्छेनं देण्यात आली. भगवान शंकराला निमंत्रण दिलं नाही, निमंत्रण दिलेलं नाही, पण सतीला माहिती मिळाली की माझ्या वडिलाच्या घरी यज्ञ चालू आहे, म्हणून सतीनं भगवान शंकराकडं आपण यज्ञाला गेलं पाहिजे अशी विचारणा केली. भगवान शंकराने स्पष्ट शब्दामध्ये नकार दिला. का? जदपि विरोध मान जहा कोई तह गए कल्याण नून होई. सती, जिथं लोक आपला विरोध करतात ना तिथं तज्ज्ञ हुशार जाणकार माणसानं जाता कामा नये. का? तिथं गेल्यानंतर अपमान पदरात पडण्याची दाट शक्यता असते. आहो पण तुमचा आणि माझ्या वडिलाचा विरोध का? जे सतीला माहिती नव्हतं ते भगवान शंकराने सतीला पूर्वानुकथन सांगितलं. दक्षाने भगवान शंकराला दिलेल्या शिव्या वगैरे ती कथा आपण ऐकलेली आहे. तेवढ्या एका कृत्यामुळं मला निमंत्रण दिलेलं नाही त्यामुळं मी येणार नाही. विना निमंत्रणाचं शहाण्यानं कुठेही जाता कामा नाही असं ज्यावेळेस भगवान शंकर सांगत होते तेव्हा सती म्हणाल्या, महाराज तुम्ही जरी भगवान भोलेनाथ असले तरी मी तुमची पत्नी आहे, तुमच्या एवढं नाही पण तुमच्यापेक्षा थोडं फार का होईना मला कळतं. जदपि मित्र प्रभू पितुगुरुगे हा जाईन बिन बुल ही संदेहा. काही ठिकाणं अशी आहेत जिथं विना निमंत्रणाचं जाता येतं. कुठे? मित्राच्या घरी मित्राला निमंत्रण नसलं तरी जाता येतं, गुरुच्या घरी शिष्याला निमंत्रण नसलं तरी जाता येतं, आणि देवाच्या घरी भक्ताला निमंत्रण नसलं तरी जाता येतं, आणि सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं आई वडिलाच्या घरी मुलाला किंवा मुलीला निमंत्रण नसलं तरी जाता येतं. या उक्तीप्रमाणे या नियमाप्रमाणे जरी निमंत्रण नाही तरी मी कन्या आहे, मी गेली पाहिजे. भगवान शंकर म्हणतात जशी तुझी मर्जी. शंकरांनी नकार देऊनही सती मान्य करत नाही आणि आपल्या वडिलाच्या यज्ञाकरता सती एकट्याच निघून गेल्या. तिकडे दक्ष राजांनी आपल्या सगळ्या मुलीला आणि पत्नीला ताकीद देऊन ठेवली होती की मी शंकराला निमंत्रण दिलेलं नाही, यदा कदाचित शंकर सती समवेत किंवा त्यांच्या परिवारातलं कुणी जरी आलं तरी खबरदार, जर त्यांना कुणी बोलण्याचा प्रयत्न केला तर मस्तक धडा वेगळं केला जाईल. सती दक्ष राजाच्या यज्ञामध्ये जात्या झाल्या, सगळ्यांनी सांगून ठेवलेलं होतं, त्यामुळं सतीला कुणीही होकार देत नव्हतं, सतीला पाहून कुणी प्रसन्नता दाखवत नव्हतं, सतीला कुणी बोलत नव्हतं. सती त्या ठिकाणी गेल्यानंतर कुणी सोयीचं धड सतीला बोलत नाही, पण ज्या बहिणी भेटतात ना, त्या बहिणी अपमानाने तिरस्कृत भावनेने बोलतात. एक बहीण भेटली, तिनं विचारलं काय ग सती केव्हा आली, आताच आले बाई. अगं तुझ्या नवऱ्याच्या डोक्यावरून ते पाणी पडत होतं, ते पडतं का बंद झालं ग? याला टोचून बोलणं म्हणतात. बोला बोलात पण प्रकार असतात, कधी कधी चांगल्या सरळ बोलण्यातून पण टोचून बोलता येत. जय हरी. सरळ आहे का नाही? जय हरी, जय हरी. सरळ आहे, जय हरी सुद्धा खोचून घालता येतो. हे घालता येत नाही पण लोक घालतात. जय हरी, जय हरी, जय हरी. काय चाललं मग? म्हणलं तुला का मुळव्या आदे का काय? काय अपेंडिक्स उमदळला तो? अशी काही लोक असतात महाराज. खोचून बोलल्या, ते नवऱ्याच्या डोक्यावरून पाणी पडत होतं, ते पडतं का बंद झालं ग? दुसरी आली म्हणली, सती नवरा बैलाला घेऊन हिंडतो सवारी करत. काही बदललं का? घोडा गिडा काही घेतलं का कसं? तिसरी बहीण आणली म्हणली, सती भाऊजी ते आपले गजचर्म व्याघ्रांबर हत्तीचे कातडे वाघाचे कातडे अंगाला गुंढाळतात, तेच गुंढाळतात का काही नवीन कपडे गिपडे शिवले? खोचून बोलू लागल्या. खोचून सतीला वाईट वाटलं. जेव्हा आपलेच आपल्या विरोधात जातात तेव्हा मनाला इजा होत असते. सतीच्या अंतकरणाला ठेच पोहोचली.
माता सती उद्विग्न झाल्या, ज्या बोलल्या त्या खोचून बोलल्या, दुसऱ्या बहिणी भेटल्या त्या बोलल्याच नाही का? बापानं ताकीद करून सांगितलं होतं, खबरदार जर कोणी बोललात तर। राजमहालाच्या सभा मंडपाचा कोपरा बघितला, भल्या मोठ्या खांबाला कवटाळून सती आशीर्वाद करू लागल्या, तेव्हा तिकडून सतीची माता आली, माय आली। पावलांचा आवाज कानावर पडला, सतीनं येणाऱ्या आईकडे पाहिलं, डोळे भरून आले, आईच्या डोळ्यात डोळे घातले, आईनं दोन्ही बाहू उभारल्या, सती धावत गेल्या, आईच्या गळ्यात गळा घातला आणि कडकडून आईला मिठी मारली, आई काय चुकलं ग आई माझं, काय दोष होता ग आई माझ्या नवऱ्याचा, काय एवढी अपमानाची आणि तिरस्कृत वागणूक आम्हाला दिल्या जाते ग आई, आई सांग ना ग। सती रडू लागले, सतीच्या आईनं कवटाळून मिठी मारली, सतीचं सांत्वन केलं। थोडीशी कल्पना करा, नवऱ्यानं ताकीद देऊन ठेवलेली की सतीला भेटण्याचा प्रयत्न जर कोणी केला तर त्याचं मस्तक धडा वेगळं केल्या जाईल, पण नवऱ्याच्या त्या आदेशाला न जुमानता आपल्या मुलीवर असणाऱ्या निस्सीम आणि निष्णांत प्रेमापोटी आईनं सगळ्या बंधनाला पायदळी तुडवलं, सगळे नियम पायदळी घातले आणि आपल्या लेकीच्या गळ्यात गळा घालून मिठी मारली। ही जी असते तिचं नाव आई असतं, आई। या जगातला प्रेमाचा समुद्र कुठे आहे किंवा प्रेमाचा सागर कोणता आहे असा जर प्रश्न कोणी तुम्हाला विचारला असेल तर एका वाक्यात अगदी सहजपणे उत्तरात सांगता येतं, आई आणि आईचं हृदय। आईचं हृदय म्हणजे आनंदाच्या उचंबळणाऱ्या लहरी, आईचं अंतःकरण म्हणजे प्रेमाचा विशाल समुद्र। तिच्या एवढं प्रेम कोण करतंय? सहज जरी धावत्या पावलानं धावत्या वेगानं मुलीला भेटायला गेली तर जगातली कोणतीच माय रिकामी जात नाही। तुरीच्या शेंगान बोरं का होईना, काही नसलं न्यायला तरी आपल्या पिशवीत टाकून नेते का? माझ्या लेकीला द्यायचं। कशी लेकीच्या घरी जर जोपर्यंत चालता येतं, हातपाय चांगले, भेट द्यायला जर गेली, पावशेर किडलेली दाळ का होईना, पण आईच्या पिशवीमध्ये असते का? माझ्या लेकीला द्यायचंय म्हणून जोपर्यंत तिच्या शरीरामध्ये त्राण असतात तोपर्यंत ती आपल्या मुलीला भेटण्यासाठी आधीर झाली की कधीही जाते चटकन भेटून येते। खरं सांगू का दादा, आईची पंचायत तेव्हा होते जेव्हा ती एका ठिकाणी खेळून पडते, त्याचे हातपाय चलनवलन बंद पडतात, तिला लेकीला भेटायची इच्छा असते पण भेटता येत नाही। मग लेकीच्या मनात आलं तेव्हा लेक आपल्या माहेरला येते आणि आईला भेटून निघून जाते। जोपर्यंत आई चालती बोलती आहे तोपर्यंत तुम्हाला आईच्या भेटीचं फारसं काही वाटत नाही। जेव्हा आई एका जागेवर पडते तेव्हा तुमच्या आईला भेटण्यासाठी तुम्ही अधूनमधून जात असता। त्या माहेरात गेलं की ते माहेर आई येतोपर्यंत तुम्हाला गोकुळासारखं वाटतं, पण ज्या दिवशी माहेरातली माय निघून जाते ना त्या दिवशी माहेरचा आनंद निघून जातो, याचा अनुभव आपल्या सगळ्यांना आला असेल। माहेरचा आनंद, माहेरात माय जिवंत येत। मन मंदिरा गजर भक्तीचा।